आयज आमी एम्प्लॉईज युनियन ऑफ तेजा मायनिंग कॉर्पोरेशन बिचोले यांच्यातर्फे नवनिर्वाचित आमदार जे आसा बिचोलेचे डॉक्टर चंद्रकांत शेटये आणि मयी मतदारसंघाचे श्री प्रेमेंद्र शेठ हांकां आमी रिप्रेझेंटेशन दिवपाक येतले. ती आता इलेक्शन झाले, गव्हर्नमेंट झाले, बट अजून मायनिंगचे सोल्युशन येना. कित्याक आयज बिचोले मायनीचे जे काम करतात कामगार त्यांना अजूनही 50% सॅलरी दिली वयता आणि खरी एक भविष्याचं त्यांचं प्रश्नचिन्ह अजून अनअन्सर्ड असा. स्वतः कितीतरी रिप्लाय सकारात्मक मिळतो म्हणून आयज आमदाराक आम्ही रिप्रेझेंटेशन दिला आणि किती पॉसिबिलिटी असा की कशी मायनिंग जर सुरू जायना जाल्यार इन व्हॉट वे त्यांचे जे इश्यूज आहात ते सॉल्व्ह जाऊ शकता हाजेर आम्ही चर्चा केली. आमकां एक सकारात्मक त्यांच्यानी रिप्लाय दिला आणि एक एश्युरन्स दिला की सीएम आणि डायरेक्टरेट ऑफ माईन यांच्याकडे बसून आमकां आमच्या रिप्रेझेंटेशनाक घेऊन एक योग्य असो तडवो काढलो वयतलो. कित्याक आता गोवा स्टेट मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हाजे फॉर्मेशन जाल्लेले आसा. आता ती पॉलिसी फ्रेम जातली गोवा स्टेट मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की कशा तरेन हें कॉर्पोरेशन काम करतले. ते करता आसतना आमच्या रिप्रेझेंटेटिव्हा मार्फत आमचे जे विषय आसा ते स्टार्टींग तांकां सांगला की तुम्ही स्ट्रेस करात आणि एम्प्लॉई कामगार यांच्या विषयी तुम्ही स्ट्रेस करून पॉलिसी फ्रेम करता असताना त्यांचा जो एक्सपेक्टेड तांचे जर प्रोव्हिजन करीत जाल्यार म्हणजे त्यांचा इश्यू सॉल्व्ह जातलो. सो आता त्यांच्या टायम मागला पब्लिक मिटींग कॉल आउट करतले. इन मीन टायम तांकां आम्ही सांगला की जो ट्रान्सपोर्ट मया बिचोले हांगाच्यान जो सकाळी वयता तो खूप त्रासदायक असा कोणा मयेच्या लोकां खातीरही आणि बिचोलच्या लोकां खातीरही. रोड नॅरो असा आणि एज पर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कमिटीचे गाईडलाईन्स ते जर फॉलो करूंक असा जाल्यार तो ट्रान्सपोर्ट हांगाच्यान पॉसिबल ना, शक्यच ना तो. सो तो जर अवॉयड करतलो जाल्यार तांकां एक वे म्हटल्यार थर्मान जेटी आसा आणि तांकां सांगले आम्ही की ऑलरेडी एक मिनिट सायन केला वेदांता मेहता तेजा मायनिंग कॉर्पोरेशन आणि युनियनातर्फे की सेजा मायनिंग सोडून जर दुसरे खंयचे मायनिंग वाले जर ट्रान्सपोर्टेशन करतले जाल्यार तांकां फूल सॅलरी कामगारांक दिवचे पडटले. तर आयज जर जो कोण कॉन्ट्रॅक्टर हो रूट करता तो जर हो रूट घेत म्हणजे मये धबधबा सारमानस पिळगाव सारमानस आणि सारमाना जेटी जर ओर व्हरात जाल्यार कॉन्ट्रॅक्टराचे विषय सॉल्व्ह जाता, कामगाराचे जाता आणि लोकांचाही त्रास जावचो ना. सो आम्ही रिक्वेस्ट केला दोघा आमदारांक की डायरेक्टरेट ऑफ मायन्साकडे बसात तुम्ही आणि हो जर एक आउटकम येता पॉझिटिव्ह आउटकम येता जाल्यार एक तात्पुरतं त्यांना सोल्युशन मेळटले आणि त्याच्यावर तुम्ही म्हटलं सकारात्मक विचार करा. सो उद्देश एकूच आशिल्लो की सोल्युशन काढप. खंय तरी आता एक झळ बसपाक लागल्या. आता स्कूल स्टार्ट जावपाची आसा आणि प्रत्येकाचं फायनान्शियल बजेट म्हणता पण ते हल्लेले असा. त्या स्थितीत आता कसं जगपाचं हे त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह असा आणि योग्य रित्या आमच्या दोघा आमदारांनी ऐकून घेतले आणि आमकां एश्युरन्स दिला की आज आम्ही हंगा माझ्या बरोबर आमचं मयाचं आमदार बाप्पे प्रेमेन शेठ असा आणि मायनिंग लोक आमकां येऊन मिळलेले असा. ही तर सेकंड टाइम आमकां मिळलेले असा. त्यांचे जे इश्यूज असा त्यांनी आमच्या पुढे मांडलेले असा, आमकां दोघांनी आम्ही समजून घेतलेले असा. आमचं सरकार सुद्धा ह्या इश्यूचेर काम करता पण अजून क्लिअर कट पॉलिसी जाऊंक ना किती करपाचं. त्यांचे जे इश्यूज असतात बेसिकली त्यांना हाफ सॅलरी जी मेळटा आणि त्यांचे फुडले भविष्य किती हे त्यांना डाऊटफुल असा. सो आम्ही त्यांना एश्युरन्स दिला की हे जे त्यांचे गाऱ्हाणे असतात ते आम्ही सरकारापर्यंत पावतले, आम्ही सीएमआ बरोबर उलयतले, मायनिंग डायरेक्टरा बरोबर उलयतलो आणि सगळे एकदाच असे कंक्लूड झाले गरज पडल्या हा त्यांच्या जे कमिटीचे असा ती मिटिंग त्यांच्या बरोबर करतलो आणि देन वी विल कम इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ आमच्या सरकारचे आणि त्यांचे दोघांचं इंटरेस्ट धरून आम्ही जी पॉलिसी करतात त्यांना सांगतले. काम चालू असा, गव्हर्नमेंटचे काम चालू असा, अजून सगळे क्लिअर कट जाऊंक ना म्हणून आम्ही वी हॅव नॉट कम ओपन घेतलं. काम चालू असा, हा डायरेक्टराकडे उलयलो असा, दोन दिस पहिलेच उलयलो असा, विवेक एच पी म्हणून डायरेक्टर असा मायनिंग हाच्या पहिले आम्ही म्हाका दिसता इलेक्शन जावन 8 दिसांनी आम्ही सीएमाकडे शिकेट उलयले असा. म्हणजे पहिल्या 8 दिसांकच इश्यू आम्ही सीएमाकडे उलयलो असा आणि सीएम म्हणजे पॉझिटिव्ह असा, पळयता त्याचे बेस्ट कसे असतात, थोडी सोल्युशन अवर दॅट येतात, प्रॉब्लेम टू सॉल्व्ह जावं असा.